29 जून रोजी बल्लारपूर पोलिसांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली होती की बल्लारपूर मुख्य रस्त्यावरून तेलंगणा राज्यात जनावरांच्या मांसांची तस्करी होणार आहे. बल्लारपूर पोलिसांनी मुख्य रस्त्यावरील गोरक्षण वाडजवळ सापळा रचला. मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या सर्व वाहनांचा शोध घेण्यात येत होता. तपासादरम्यान काही तासानंतर पोलिसांनी रस्त्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या MH40AK 4873 क्रमांकाच्या आयशर वाहनाची झळती घेतली असता वाहनात प्लास्टिकने झाकलेले जनावराचे मांस आढळून आले. यासोबतच आयशर वाहन क्रमांक MH40AK 4837 किमतीचे 10 लाख रुपये व मांस 8 लाख रुपये असा एकूण 18 लाख रुपयांचा माल बल्लारपूर पोलिसांनी जप्त केला आहे. चालक वाहनातून फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे. मोहम्मद इम्रान मोहम्मद इर्शाद 30 वर्ष राहणार कोळसा उंच कामठी जिल्हा नागपूर असे फरार आरोपीचे नाव आहे. बल्लारपूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे.